जिल्ह्यातील कच्चा काजू व भातावरील कृषी उत्पन्न बाजार कर रद्द करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काजू व भात व्यापारी संघाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दरवर्षी 50 ते 60 रुपयांचा सेस गोळा केला जातो. या सेसमधून मार्केट यार्ड, गोडाऊन, ड्राइंग यार्ड, कमी व्याजदराचा पुरवठा आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र यापैकी कोणतीही सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात येत नाही. गोळ होणारा पैसा कार्यालय भाडे व व्यवस्थापन खर्च केला जातो असा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती गेली कित्येक 16-17 वर्ष फक्त कृषी उत्पन्नावरती सेस आकारते, पण त्यांनी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून न दिल्यामुळे व्यापाऱ्यांचा याला विरोध आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यासंबंधी कारवाई करण्यास सांगितलेले आहे. पालकमंत्र्यांनी पुढील कारवाईसाठी प्रयत्न करतो म्हणून सांगितले आणि असं पणन मंत्र्यांचं असं नोटिफिकेशन आहे की ज्या जिल्ह्यात सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत तिथे त्यांना कृषी उत्पन्नावर सेस घेता येणार नाही असा सरकारी आदेश आहे. त्याची प्रत आम्ही मागितलेली आहे, लवकरच ती आम्हाला मिळेल आणि जिल्ह्यातून आम्ही कर भरणा करणार नाही असं आम्ही व्यापाऱ्यांनी ठरवलेलं आहे. सर्व काजू व्यापारी, भात व्यापारी जिल्ह्यातील आज आले होते, त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे.